नमस्कार, नेचर ग्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यामध्ये मानवाचे जीवन अस्तित्वात आहे, आणि या ग्रहावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत. मानव आणि निसर्ग, पर्यावरण या दोघांचा खूप जीवन संबंध आहे. या निसर्गातून मानवाला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्या सर्व गोष्टींचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. ईश्वराने या निसर्गाची रचना अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे. निसर्ग मानवाला खूप काही देतो, पण त्या बदल्यात मानवाकडे काहीही मागत नाही. निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे सृष्टी. ही सृष्टी पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश, वायू या 5 तत्वांनी बनली आहे. मानवाचा जन्म या निसर्गाच्या 5 तत्वांमधूनच झाला आहे, म्हणून त्याचे जीवन हे या 5 तत्वांवर अवलंबून आहे. या 5 तत्वात मानव विलीन झाला आहे. या निसर्गात मानव जन्म घेतो, वाढतो आणि शेवटी त्याच निसर्गात तो विलीनही होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे, त्याची काळजी घेणे ही गरज आहे. निसर्ग हा मानवाचा सोबती आहे. निसर्ग हा मानवाचा सोबती, गुरु आणि मित्र असतो. त्याचबरोबर निसर्ग हा आपल्याला आपला डॉक्टरसुद्धा असतो. जसे गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो, त्याचप्रमाणे निसर्गही आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, आपल्याला एक आदर्श व्यक्ती बनवतो. निसर्गसुद्धा आपल्याला ज्ञान देतो, शिकवण देतो आणि बोधप्रद धडेसुद्धा देतो. निसर्ग जरी बोलत किंवा सांगत नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही शिकवतो. निसर्ग हा आपल्यासाठी खूप मोठं वरदान आहे. या निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते, तसेच या निसर्गातून मानवाला फळे, फुले, भोजन आणि इंधन प्राप्त होत असते. या निसर्गानेच झाडे, नदी, समुद्र, पाणी, रंग अशी खूप काही किमया केली आहे. निसर्ग हा एक चित्रकार आहे. निसर्ग हा चित्रकार आहे आपण नेहमी म्हणतो, कारण हा निसर्ग दररोज रम्य चित्र रंगवतो आणि सगळ्यांना सुंदर अशा प्रेरणा देत असतो. जसे की खोल दऱ्या, निर्मळ आणि झुळझुळ वाहणारे झरे, अथांग सागर आणि सरोवरे, घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग आणि विशाल पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वाऱ्याच्या झोक्यावर झुलणारी हिरवीगार शेते, डोंगर, डोंगराआडून उगवणारा सूर्य, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, संध्याकाळी सूर्य मावळताना तांबूस होत जाणारे आकाश, रात्रीचं चांदण्यांनी भरलेलं आकाश, चंद्र, तारे, ही सर्व काही निसर्गाची खूप मोठी अशी किमया आहे. हे सर्व निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. निसर्ग हा आपल्याला नेहमी देतच आहे आणि तो इथून पुढेही देतच राहणार आहे. पण आपण निसर्गासाठी काय करतो? आपण त्याची काळजी घेतो का? आपण त्याचं संवर्धन करतो का? जोपासना करतो का? आपण यातलं काहीही करत नाही, परंतु आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आज वाढत्या आधुनिकीकरणामुळे आणि वाहतूक प्रदूषणामुळे निसर्गाचे सौंदर्य कमी होत चालले आहे. मनुष्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निसर्गाचा ऱ्हास करत आहे. तसेच मानव निसर्गाच्या मुख्य घटक असणाऱ्या झाडांची तोड करत आहे. या दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहेत. यामुळे आकाशातील चंद्र उंच उंच इमारतींच्या मागे लपत आहे. जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाऊस कमी पडल्यामुळे माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर कधीकधी निसर्ग आपलं रौद्ररूप धारण करत आहे. अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर येऊन शहरे किंवा गावे नष्ट होत आहेत. तर कधीकधी भूकंपामुळे हजारो घरे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे निसर्ग हा आपल्याकडे काहीही न मागता आपल्याला सर्व काही देतो. म्हणून आपण सर्वांनी मिळून या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे. म्हणजेच आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की निसर्गाचे संतुलन बिघडले नाही पाहिजे, निसर्गाला सुंदर आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या निसर्गातून आपल्याला किती काय शिकायला मिळतं. म्हणून हा निसर्ग आपला गुरु, सोबती आणि सखा, मित्र आहे. तसेच हा निसर्ग खूप दानशूर आहे. धन्यवाद मित्रांनो.